वाढीसाठी प्रत्येक बूथवर किमान 6 कार्यक्रम आयोजित करायचे, त्यातून संघटना वाढवून एक देश एक सत्तासाठी प्रयत्न करायचा आणि शत प्रतिशत विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणायची या भाजपाच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात गावभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची सुरुवात रविवारी आडाळी येथून करण्यात आली. आडाळी इथल्या श्री माऊली मंदिरात गावभेट कार्यक्रम झाला. प्रमोद जठार यांच्यासह जयदेव कदम, जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर, जिल्हा सचिव सुधीर दळवी, चंद्रशेखर देसाई, मुंबई संपर्क प्रमुख रवी करमरकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, संजय सातार्डेकर, सुनील गवस, सरपंच संजना गावकर, बाळा कोरगावकर, संजय गावकर, नंदू गावकर, आकांक्षा शेटकर, आडाळीतले कार्यकर्ते, मानकरी आदी उपस्थित होते. 6 एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे. या दिवशी प्रत्येक बूथवर भाजप ध्वजाचं ध्वजारोहण, सामुदायिक वंदे मातरम, ध्वजाभोवती रांगोळी काढून बूथ क्षेत्रातील प्रमुख चौक तिठ्यावर कायमस्वरूपी ध्वजाची जागा निश्चित करणं, तसंच भारतमाता पंडित दीनदयाळ उपाध्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तसबिरी भेट द्याव्यात, तसंच 5 जूनला पर्यावरण दिनाचं औचित्य साधून किमान प्रत्येक बूथवर 100 झाडं लावून पर्यावरण दिन साजरा करावा, काजूची झाडं लावून त्यांना कार्यकर्त्यांची नावं देऊन त्या कार्यकर्त्याने त्याची जोपासना करावी, अशा सूचना जठार यांनी यावेळी केल्या. हळदी कुंकू, शिवजयंती, रक्षाबंधनसह प्रत्येक बूथवर दिवाळी ते नाताळ या काळात दरमहा स्नेहसंमेलन घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करावं, असंही जठार म्हणाले. यावेळी उपस्थितांनी आडाळी MIDC, बेदरकारपणे होणारी खनिज वाहतूक, MIDC प्रकल्पग्रस्तांना 15% भूखंड आदी अनेक मुद्दे मांडले. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही जठार यांनी दिली. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.